नाही कुणाच्या बापाचं। मनोज दादा तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है। मनोज दादा तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है। जय शिवराय। आज गोकर्धन शहरामध्ये मराठा योद्धा मनोज पाटील जरंगे आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या नाकातून रक्तसुद्धा आलेलं आहे। अशी भयानक परिस्थिती असताना या दळभरती सरकारला जो अध्यादेश काढायचा 2 दिवसात सांगितला होतं, त्यांनी तो अध्यादेश काढला नाही। तुम्ही हा मराठा शांत आहे, मराठ्यांचा आता अंत पाहू नका। यानंतर आम्ही आज शांततेनं बंद करू लागलो तालुका शहर महाराष्ट्र। यानंतर आमचा उद्रेक तुम्ही पाहू नका, तो सरकारला झापणार नाही, याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील। सर मला सांगा, तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, कसा प्रतिसाद मिळाला आणि काय विषय? मनोजदादा जरांगे हे परत पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकरासाठी अमर उपोषणाला बसलेले आहे। त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शासनानं मराठा समाजाचा अंत न पाहता मनोजदादा जरांगे यांच्या उर्वरित मागण्या ज्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे। आज मराठा तरुण मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। आज जरी मराठा समाज हा शांततेत असला तरी वादळ शांततेचं हे जे वादळ आहे हे मंत्रालयावरही धडकून राहील, आमदार खासदाराच्या घरावरही धडकून राहील। म्हणून सांगतो या सरकारनं मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजे।